चंद्रपूर तालुक्यातील सोरगाव, वरवट, मामला, वायगाव, दुधाळा, निंबाळा, अडेगाव इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई विभागाने सुरू केली आहे. काल दिनांक 30 डिसेंबर रोजी वरवट शिवारामध्ये सोरगाव निवासी मोहर्ले यांच्या शेतातील उभ्या पिकांमध्ये JCB टाकून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. लोकांनी एकत्रित येऊन अनेक दशकांपासून वहिवाट असलेल्या जमिनीवर पीक उभे कर असताना कारवाई करण्याचा विरोध केला. पिकाभोवताल JCB चालल्यानंतर वनविभागाने स्थानिक लोकांचा रोष पाहून माघार घेतली. त्यानंतर पीडित नागरिकांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क केला. देशमुख यांनी तातडीने मोहर्ले यांच्या शेतामध्ये भेट देऊन पाहणी केली व सर्व पीडित लोकांचे चोरगाव येथे बैठक घेतली. यानंतर आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बफर झोनमधील शेकडो जबरांजोतधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना पत्र देऊन वनविभागाची अतिरेकी कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी पीडित नागरिकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर यांच्याकडे केली. यावेळी जनविकास सेना ग्रामीणचे पदाधिकारी अनिल कोयचाळे, बालाजी लोनबले, राजू वाडगुरे, संदीप छिडाम यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर यांनी शिष्टमंडळाला दिले. सुसासरे असतानापासून ही शेती वाहत होते आणि पट्ट्यासाठी कोशिश करत होते पण पट्टे काही मिळाले नाही. आता शेवट ते मिळाले आहे तरी पण अजून काही हातामध्ये आले नाही म्हणून फॉरेस्टवाल्यांनी आपला दावा सुरू केला आणि शेतामध्ये आणून ट्रॅक्टर लावलं. आम्ही अडवलं पण त्यांनी काही आपली ट्रॅक्टर अडवली नाही, मागे काही घेतलं नाही. आणि उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर लावून पूर्ण झाडं बिडं त्यांनी मोडमाड केलं, सर्व शेतामध्ये उद्ध्वस्त करून ठेवून दिले. आणि चंद्रपूर तालुक्यातील ताडोबाच्या बफर झोनमधील चोरगाव, वरवट, अडेगाव, मामला, वायगाव, दुधाळा, निंबाळा इत्यादी जे बफर झोनमधील गावं आहेत त्या गावातील ज्या शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या अतिक्रमण आहे जमिनीवर आणि वहिवाटही आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे असताना वन विभाग पोकलेन टाकून ते अतिक्रमण काढावे अशी एक धमकीवजा इशारा देत आहे. वन हक्क दाव्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दावे दाखल केलेले आहे पट्टे मिळावे म्हणून, आणि काही ठिकाणी त्रुट्या असल्यामुळे ते दावे मंजूर झालेले नाही आहे. शासनाची 3 पिढ्याची एक अट आहे, ती अट कठोर आहे गैर आदिवासीसाठी, त्यामुळे ती अट शिथिल करावी अशी देशभरातून मागणी आहे. अशी सगळी परिस्थिती असताना त्या जमिनीवर पीक उभं असताना जे शेतकरी नापिकीनं हवालदिल होतात, जे शेतकरी उपासमारीनं कर्जबाजारीपणानं हवालदिल होतात, त्याच्या हातात 4 पैसे येण्याची शक्यता असताना उभ्या पिकात पोकलेन चालवून अतिक्रमण काढण्याची कारवाई वन विभाग करत आहे. आणि दुसरीकडे ही कारवाई अतिक्रमण तुम्ही काढा, आमची जमीन सोडा, अन्यथा तुम्ही बफर झोनमध्ये सफारीमध्ये लावलेल्या जिप्स्या बंद करा. म्हणजे जिप्सी बंद करण्याचा आणि अतिक्रमणाचा काय संबंध आहे? हा अजब धमकीवजा इशारा वन विभाग का देत आहे ही शंका आम्हाला येत आहे. त्यामुळे या भागातील शेकडो आदिवासी, गैर आदिवासी, वननिवासी यांनी आज ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि ही अन्यायपूर्वक कारवाई तातडीनं थांबवण्याची, स्थगित करण्याची मागणी केलेली आहे. ही मागणी जर केली मान्य झाली नाही तर जनविकास सेनेच्या माध्यमातून मोठा लढा आम्ही आदिवासी व गैर आदिवासी जे शेत अतिक्रमणधारक आहे त्यांच्यासाठी भविष्यात उभारणार आहोत, हा आमचा शासनाला इशारा आहे. आणि ज्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिप्स्या बंद करा किंवा अतिक्रमण काढा असा लिहून घेतलेला आहे स्टॅम्प पेपरवर, त्यांच्याविरुद्ध चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे.